बोला बोला। मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? चाललंय आपलं। अहो काय सांगू वहिनी तुम्हाला, लॉकडाऊन झाल्यापासून दारूची आठवण सुद्धा आली नाहीये त्यांना। मी तर म्हणते गेले 3 महिने एक थेंब सुद्धा घेतली नाही हो, तरी घरात दारू हा उच्चारच नाही। कोरोनाची कृपा जरी म्हणावी। हो, ते तर आहेच हो, कोरोना डेंजर। आमचे हे पण किती घाबरलेले असतात, नुसतं आपलं सॅनिटायझर लावत असतात, सॅनिटायझर आणि ते एवढे म्हणून घाबरतात ना। हो काय सांगू तुम्हाला, माझी आई आणि ह्यांचं जरा म्हणून पटायचं नाही। नुसती आई घरात आली ना की कटकट 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 करायचं। पण हो गेले 3 महिने आता माझी आई घरातच आहे, पण आता एवढ्या गप्पा मारतात ना माझ्या आईशी, मुंबईकरांकरता एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमध्ये देखील आता दारूची दुकानं सुरू होण्याच्या संदर्भामधला आदेश काढण्यात आलेला आहे। महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, मुंबईत दारूची दुकानं सुरू झालेली आहे। चवीचा प्रश्नच नाही। हो हो अगदी, नाहीतर त्या कावळ्याने केलेला केक पाहिला का? अहो केक पाहून इच्छा मरेल एखाद्याची, नाहीतर काय काय केक होता तो। हो आणि त्या दिवशीने ना ग्रुपवर फोटो पाठवलेला, मी विचारणारच होते फोडणीचा भात केलाय का, तेवढ्यात पण आली काय बरं ते इटालियन राईस विथ थाय करी। अहो मी म्हणते त्या इटलीच्या लोकांना बघितलं ना तो डाढा भात केलेला तिने, तर नुसते धाय मोकलून रडत रडत बसते। नाहीतर काय काय तर म्हणे धाय करी। ओ थांबा थांबा, हॅलो कावळे वहिनींचा फोन येतोय। नेहमी तुम्ही लाईनीवरतीच राहा, मी बघते काय बोलतायत ते। हो हो हॅलो, हा कावळे बोला बोला। अहो आत्ता त्या पिसेशीच बोलत होती, नुसती आपली बडबड 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 लावलेली आहे। नाहीतर काय, एक तर तो केक केलाय, नुसती आपली मास्टर शेफच झाली आहे, शेणाचा गोळा बरा त्यापेक्षा। हो ना, मी पिसेच बोलते। काय माझा केक शेणाचा गोळा वाटतो तुम्हाला? ते कसं? हो पिसे बहिणी, कसं काय काय कसं काय, हा तुम्ही असं म्हणू कसं शकता? हॅलो कावळ्यांचा फोन येतोय। हो का? हॅलो अहो कावळे वहिनी, अहो तुम्हाला माहिती आहे का आता काय झालं? अहो ती पिसे, अहो ती आपली चिडकी ओ ढेटकी नुसती, तिच्या तोंडावर मी म्हंटल की तुझा केक असं शेणाच्या गोळा ढेटकी, परत पिसेच बोलते। नाही नाही तुम्ही प्रेमाने मला ढेटकी बोलत असाल ना, मग ढेटकी बोलतीये मी, ढेटकी। हा बाय। नाही नाही अगो बाई काय झालं? हो जोशी वहिनी आमचा हा पास झाला। पास झाला काकू? काकू मी पास झालो काकू। छान ह पास झालास। आई मी देव बाप्पाला थँक यू बोलून येतो। हा अहो बघताय काय, घ्या पेढा घ्या। अगो बाई पेढा। बाप्पा बाप्पा मी पास झालो, थँक्यू बाप्पा। बाप्पा आई मी नापास झालो। आई झालास? ते राजपाल काका बोलतात की मी पास नाही झालो। ते कोण राजपाल? राजपाल नाही रे, राज्यपाल असेल ते। चल बघूयात आपण दोघी जाऊन, आणि तुम्ही
करड्या काय झालं रे? मी तर नापास झालो, पण तुम्ही पास व्हा, सबस्क्राईब करा, बाजूची घंटी दाबा आणि शेअरही करा. गुणाचं गो माझं पाहते.